शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्या महाराष्ट्रातील हवामानासंदर्भात ताजे अपडेट देणार आहे पूर्वेकडून तयार होत असलेलं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात स्थानिक पाऊस निर्माण करेल ही आपल्याला आशा कायम आहे आणि त्यामुळे सध्या हवामानात काय बदल होत आहेत हे आपण पाहणार आहोत पुढील चोवीस तासामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचे वातावरण तयार होईल का आणि झाल्यास कुठल्या जिल्ह्यामध्ये होईल या संदर्भातील इमेज या इमेजमध्ये माहिती उपलब्ध होते आहे समोरील यामध्ये आपण बघतो की विदर्भ आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलनुसार आज विदर्भात पावसाला सुरुवात होईल इतर ठिकाणी विरळ पाऊस असेल कोकण किनारपट्टीत एखाद दुसरी सर होण्याची शक्यता कायम आहे पंधरा ऑगस्टला देखील विदर्भात पावसात जोर वाढणार आहे सोळा ऑगस्टला देखील विदर्भात पूर्व विदर्भाच्या भागात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता इतरत्र पावसात जोर कमी होईल एक कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगड मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकतं आहे त्यामुळे त्याचा परिणाम थोडा विदर्भात आणि मराठवाड्यात भविष्यात होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला आपण बघतो की मराठवाड्यामध्ये पावसाळ्यातून राहणार आहे कोकणात पावसाचा प्रभाव अठरा तारखेपासून वाढायला सुरुवात होईल पूर्व विदर्भात आणि कोकणात मोठे पाऊस आपण एकोणीस तारखेला आणून आहोत त्यावेळेस मराठवाड्यातही पावसाला सुरुवात होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र वीस तारखेला सरकण्याची शक्यता आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात पाऊस होईल उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातसुद्धा विरळ स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भातील पावसाचा मोठा प्रभाव एकवीस तारखेलाही कायम राहणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा या दरम्यान पाऊस होणार आहे या पावसाचा प्रभाव बावीस तारखेला कमी होण्याची शक्यता आहे मात्र तेवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे एकवीस बावीस तेवीसपर्यंत जो पाऊस होणार आहे स्थानिक स्वरूपातला यामुळे पेरलेल्या पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार आपण अंदाज पाहणार आहोत आज चौदा तारखेला विदर्भ कोकण या ठिकाणी ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाचं वातावरण राहणार आहे पंधरा ऑगस्टला विदर्भातील पावसाचं वातावरण वाढत जाईल उत्तर महाराष्ट्रातही पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता दरम्यान आहे कोकण किनारपट्टी ढगाळ परिस्थिती हलक्या सरींचं वातावरण राहणार आहे सोळा तारखेला पूर्वेकडून वातावरण वाढत जाणार आहे विदर्भात त्याचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता सतरा तारखेला आहे अठरा तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात आणि पूर्व भारतात पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण होण्यास सुरुवात होणार आहे अरबी समुद्रातही पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे एकूणच वातावरणात बदल होताना आपल्याला दिसतं आहे आणि पहिल्यांदा अरबी समुद्रामध्ये पूर्णतः ढगाळ परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होते साधारण वीस तारखेला वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं वातावरण अशी परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये वीस एकवीस तारखेला बघायला मिळणार आहे बंगालच्या उसागरात आणि पूर्व भारतात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बावीस तारखेला तयार होणार आहे तेवीस तारखेपर्यंत या वातावरणात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल पर्जनेझायच्या प्रदेशात पिकास पूरक अशा प्रकारचा पाऊस होणार आहे सप्टेंबरमध्ये मात्र चांगल्या पावसाचे संकेत आहेत तर महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कधी कमी होतो यावर सर्व पावसाचं वातावरण अवलंबून राहणार आहे हा जोपर्यंत एक हजार सहा किंवा एक हजार चारपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार नाही आणि हवेचा दाब एकोणीस वीस असा कमी होत जाणार आहे आपण वीस तारखेला बघतो की एक हजार सहा पासकल कोकण किनारपट्टीला दो एक हजार चार पासकल मराठवाड्यात तर एक हजार दोन पासकलचा कमी दाब हा विदर्भात तयार होणार आहे आणि त्यामुळे पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आपल्याला वीस तारखेच्या दरम्यान आहे तेवीस तारखेनंतर देखील पावसास अनुकूल वातावरण आहे आज चौदा तारखेला दुपारनंतर उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल वातावरण आहे पंधरा तारखेला विदर्भात ठिकठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होईल पंधरा तारखेला आपण तेच वातावरण बघतो विदर्भात पावसाळी परिस्थिती आता प्रत्येक दिवशी वाढत जाईल पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण सोळा तारखेला महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे पूर्व विदर्भातून पावसाळी वातावरण महाराष्ट्राकडे सरकत आहे त्यामुळे याही ठिकाणी मेघगर्जेनेसह विजांच्याकडे असं जोरदार पाऊस सोळा तारखेपासून सुरू होणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात सोळा सतरा तारखेला मोठं पावसाळी वातावरण राहणार आहे मात्र आठमा अठरा तारखेपासून हवामानात मोठा बदल बघणार आहोत आणि या बदलाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे आपण बघतो अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार मोठे पाऊस होणार आहे आजच्या अंदाजानुसार वातावरणात मोठा बदल दिसतो आहे अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या सर्व विभागात पावसाळी वातावरण वाढणार आहे या दरम्यान विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते ढगफुटी सदृश्य पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे विदर्भात खूप मोठे पाऊस या दरम्यान होणार आहेत पण बघतो वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रासहित संपूर्ण विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा अठरा एकोणीस तारखेला वीस तारखेला खूप मोठं पावसाळी वातावरण आपल्याला तयार होताना दिसतं आहे सर्वात आनंदाची बाब म्हणजे पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो आहे नाशिक जिल्ह्यात वाढताना दिसतो आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बुलढाणा अकोला अमरावती आणि संपूर्ण विदर्भ या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती तयार होऊ लागली आहे विदर्भाबरोबरच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही तेवीस तारखेनंतर जोरदार पावसा वातावरण तयार होणार आहे त्यामुळे एकूणच आपल्याला वातावरणात खूप मोठा बदल आपल्याला बघायला मिळतो आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जैन जय जे महाराष्ट्र जय बळीराजे